मुंबई पुणे दुगती मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून सोमवारच्या मध्यरात्री पुण्याच्या दिशेने पेट्रोल घेऊन निघालेला टँकर कामशेत बोगदेजवळ आला असताना समोरील दुसऱ्या टँकरला जाऊन धडकल्याने अपघात झाला. यात पेट्रोल घेऊन निघालेला टँकर लिकेज झाल्याने पेट्रोल गळती सुरू होती. सदर माहिती वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना समजताच पोलीस पथकांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी अपघातग्रस्त पेट्रोल लिकेज झालेल्या टँकरला सुरक्षित स्थळी हलवून वाहतूक सुरळीत केली. यावेळी काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच खोपोली नगरपालिका अग्निशमन दलाचे अधिकारी सूर्यवंशी, गुरुनाथ साटेलकर, हनी कर्जीकर, धनंजय गीत हे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आज सकाळी अपघातग्रस्त टँकरमधून हिंदुस्थान पेट्रोलियमच्या खोपोली स्टेशनच्या मेंटेनन्स व्हेकल मार्फत पेट्रोल ट्रान्सफर करण्यात आले. यावेळी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती. स्थानिक पोलीस निरीक्षक संजय जगताप, आयआरबी फोर्स, अग्निशमन दल व गुरुनाथ साटेलकर यांच्या देवदूत यंत्रणेमुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आणि वाहतूक सुरळीत चालू केलेली. मदतीसाठी आयआरबी तसेच एन जी ओची टीम खोपोलीवरून या ठिकाणी आलेली आहे. HPCLचे टेक्निकल एक्सपर्टसुद्धा पोहोचले. लिकेज पूर्णपणे थांबवण्यात आलेला. आत्ता फक्त शिफ्टिंगचं काम होणार आहे. त्यासाठी टेक्निकल एक्सपर्ट्स आणि सर्व बॅकअप टीम या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचून ते काम होईल. आत्ता सध्या वाहतूक सुरळीत चालू आहे, त्यामध्ये कोणतीही अडचण नाही.